नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो घरातल्या स्त्रियांनी विवाहित स्त्रियांनी दर गुरुवारी हे व्रत करावे घराची परिस्थिती बदलेल कोणत्याही गोष्टीची कसलीही कमी घरात राहणार नाही मित्रांनो खास करून विवाहित स्त्रियांनी दर गुरुवारी एक व्रत करावे हा उपवास करावा हा साधा सरळ इतर उपवासांपैकीच उपवास असतो याचे कोणते कठीण नियम नसतात हा उपवास मनोभावाने विश्वासाने करावं याची पूजासुद्धा नसते फक्त मनात श्रद्धा ठेवून विश्वास ठेवून हा उपवास करायचा संध्याकाळी तो उपवास सोडायचा हा उपवास केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते महालक्ष्मी प्रसन्न होते आणि हा उपवास महालक्ष्मीचा उपवास आहे म्हणून आपण बऱ्याचशा वेळेस विवाहित महिला गुरुवारच्या दिवशी महालक्ष्मीचे व्रत करतात खास करून मार्गशीर्ष महिन्यात हे व्रत केले जातात दर गुरुवारी तीन चार गुरुवार येतात तर त्या गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत करतात आणि मग त्याचे उद्यापन शेवटच्या गुरुवारी केले जाते परंतु हे जे व्रत आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगत आहे ते मार्गशीर्ष महिन्यात करतात ते व्रत नाही तुम्हाला फक्त उपवास करायचा आहे कोणती पोथी वाचायची नाही कोणती पूजा करायची नाही फक्त सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे करून देवघरात बसून महालक्ष्मीला प्रार्थना करायची की मी आज तुझा उपवास करते माझ्यावर कृपा कर माझ्या परिवाराला सुखी ठेव आणि आमच्या घरात कोणत्याही गोष्टीची कमी होऊ देऊ नको बस एवढी प्रार्थना करून उपवास सुरू करायचा दिवसभर तुम्ही फलहार करू शकतात मिठाचे खायचे नाही आणि संध्याकाळी कोणताही स्वयंपाक करून सगळ्यात आधी देवीला नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर आपण उपवास सोडायचा आणि दर गुरुवारी अशीच सकाळी प्रार्थना करून उपवासाला सुरुवात करायची दिवसभर काहीच खायचं नाही फळहार तुम्ही करू शकतात मिठाचे खायचे नाही संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवून तुम्ही उपवास सोडू शकतात असे तुम्ही अकरा गुरुवार करा एकवीस करा किंवा कायमस्वरूपी हा उपवास केला तर अतिउत्तम असते बऱ्याचशा महिला कायमस्वरूपीचे गुरुवारचे व्रत करतात यासाठी उद्यापन करण्याची गरज नाही कोणती पूजा करण्याची गरज नाही तर नक्की मनापासून विश्वास ठेवून महालक्ष्मीचा हा व्रत दर गुरुवारी अवश्य करा तर मित्रांनी माहिती मला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद